नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. आमदार अपात्रतेचा निर्णय घेण्यासाठी राहुल नार्वेकर केवळ टाळाटाळ करत असून शिंदे गटाला शक्य तेवढं जीवदान देण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा शब्दात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर टीका केली आहे. ते कोर्टाने आज ताशेरे ओढलेत. जरी तुम्ही अध्यक्ष असाल तरी टाइम लिमिट तुम्हाला बॉन्ड आहे, तुम्ही अवमान करू नका कोर्टाचा. राहुल नार्वेकर टाळाटाळ करत आहेत का आमदार अपात्रतेच्या सुनावणी संदर्भात? राहुल नार्वेकर साहेब नुसती टाळाटाळ करत नाही आहे, तर शिंदे गटाला शक्य तेवढं जीवदान देण्यासाठी जीवाचं रान करत आहे. हे चांगलं झालं की यावर सन्माननीय न्यायालयानेच आपले ताशेरे ओढले, कारण राऊत साहेब बोलल्यानंतर त्यांना फार ॲलर्जी होते लगेचच. त्यामुळे किमान माननीय न्यायालयाने सांगितलं हे एका अर्थाने बरंच झालं. दुसरी गोष्ट म्हणजे चित्रा वाघ असं म्हणाल्यात की महिला गोळ्या घेत नाही गरोदरपणाच्या काळामध्ये, त्यामुळे मुलांचे मृत्यू होतात, याकडे कसं पाहता? तुम्ही महिला आहात, ग्रामीण भागामध्ये काय परिस्थिती आहे, तुम्ही सगळीकडे फिरताय, तुम्हाला माहिती आहे. भाजपमध्ये काही महिला खरंच चांगल्या आहेत बिचाऱ्या, रहाटकरसारख्या बाई आहेत, अनेक बायका आहेत तिकडे की ज्या खूप चांगलं काम करतात. व काही बायका निव्वळच बुद्धी गहाण टाकल्यासारखी वक्तव्य करतात. अशा आक्रस्ताळे बायकांचं काय करायचं? नांदेडच्या प्रकरणामध्ये मी आपल्याला सांगितलं पाहिजे की प्रसूती गुंतागुंतचे फक्त 3 मृत्यू आहेत महिलांचे, नवजात अर्भक 12 मृत्यू आहेत आणि बाकीचे पुरुष मृत्यू आहेत. खरं तर मुळात औषध पुरवठ्यांचा तुटवडा होता, याचं स्टिंग पण केल्यानंतर काही वाहिन्यांनी हे स्पष्ट झालेलं आहे. का तुटवडा होता? कारण हाफकिनचं मागच्या वर्षीचं 226 कोटीचं बिल जे देयक होतं ते दिलं गेलं नाही, त्यामुळे त्यांनी पुरवठा थांबवला होता. पण तरीही त्या ज्या कोणी बाई आहेत त्यांचं म्हणणं आपण गृहीत धरलं की हो बाबा त्यांनी औषधं घेतली नाही, तर 3 मृत्यू होतील. प्रसूती गुंतागुंतचे जे 3 मृत्यू झालेत, बाकीच्या पुरुष मृत्यूचं काय? तिथे सांगतायत नर्सेस की इकडे कॉटन बंडल नव्हते, रक्तस्त्रावामुळे त्या महिलांचे मृत्यू झाले, आणि कॉटन बंडल नव्हते, सर्पदंशाने मृत्यू झाले, कारण सर्पदंशावरचं औषध उपलब्ध नव्हतं. एक ट्रॉमाचा पेशंट होता, ट्रॉमामध्ये गेला, ॲम्ब्युलन्स वेळेवर मिळाली नाही, कार्डियक मिळालं नाही, ECG नव्हता, ऑक्सिजन पुरवठा नव्हता, म्हणून काही बालकं गेली. याचा तरी अभ्यास करायचा होता. परंतु काय आहे, सरकारची भाटगिरी किती करावी याच्या सगळ्या लिमिट्स क्रॉस केलेली माणसं वाटतील त्या पद्धतीने जर असे चुकीच्या गोष्टी सांगत असतील, आणि आरोग्यमंत्री त्यावरून कहर आहेत. अजून तानाजी सावंत असं सांगताहेत की ही गोष्ट माझ्या अधीन येत नाही, ती गोष्ट माझ्या अधीन येत नाही, कळव्यात जे मृत्यू झाले ते माझ्या अधीन येत नाही. पण मुळा कळवा मनपा सगळ्याच महाराष्ट्रातल्या मनपा तुम्ही बरखास्त केलेल्या आहे. चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण्स लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम, चाकण्स लाकडी घाणा ऑइल.